नमस्कार मित्रांनो, झोपाकियो एंड ट्रैवल ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे ऋषी पंचमी निमित्त, ती आहे ऋषीची भाजी। तर ऋषीची भाजी आपण गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला करतो। भाजी करण्याचं कारण असं आहे की त्या दिवशी बैलांच्या मदतीपासून काहीही उगवलेलं आपण खात नाही, तर त्याच्यामध्ये ऋषी जे असतात ते आपले कंदमुळं किंवा जे माणसाच्या मेहनतीवर उगते त्या वस्तूपासून ही भाजी बनवतात। तसंच आपण इथे साहित्य घेतलं आहे लाल माठ, तर हा डेटा सकट घेतलेला आपण बारीक चिरून, हा आपण रेग्युलर आपला सफेद कॉर्न घेतला आहे, आपण चायना कॉर्न घेतलेला नाही आहे येल्लोवाला, कारण ह्याची जी टेस्ट आहे ना ती ऑथेंटिक असते। या सीझनला तुम्हाला हे इझिली अवेलेबल आहेत। तसंच आपण अळूची पानं बारीक चिरून घेतली आहे डेटा सकट, शेंगदाणे, ओल्या मिरच्या, रतळी मीडियम फोडी करून घेतल्या आहेत, अरबी, कच्चं केळं, सुरण, आंबाळे तर हे आपण तासून घेतलेले आहेत, कंटोळी, लाल मठाचे डेट हे आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहे, कारलं, शिराळं, भेंडी, भेंडी तुम्हाला हवी तर तुम्ही घालू शकता, ही ऑप्शनल आहे, भोपळा आणि आपण हे ऋषी मीठ घेतलेलं आहे। तर आपण या भाजीला हे असं जाडं मीठ वापरतो, बारीक मीठ वापरत नाही, कारण पहिले असं म्हणायचे की बारीक मीठ करायला बैलांच्या गाडीवरनं ते प्रोसेस करायला न्यायचे, तर त्यासाठी तिथे बैलांचा वापर व्हायचा, म्हणून बारीक मीठ या भाजीला आपण वापरत नाही। तर इथे आपण जाडं मीठ घेतलेलं आहे, ह्याला ऋषी मीठ असं म्हणतात, आणि आपण घेतलं हे खोबरं। तर चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण इथे कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे। आणि जे आपण कॉर्न घेतलेले ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे। तसंच आपण हे जे माठाचे डेट घेतले होते ते पण आपण एक शिटी देऊन घेणार आहे याला, कारण ह्यांना शिजायला सुद्धा वेळ लागतो। तर आता आपण हे ढवळून घ्यायचं, तर पुरेसं पाणी आपण घातलेलं आहे, तर आता आपण याला एक शिटी देणार आहे। तर एका साइडला आता आपण मक्के आणि माठाचे दांडे शिजत ठेवलेले आहेत, तर आता आपण एक तोप तापत ठेवलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी घालून घेणार आहे। आणि ह्याला एक छान असा बॉईल येऊ द्यायचा आहे पाण्याला। तर आता आपलं पाणी उकळलं आहे, वाफ आलेली आहे त्याला, तर आपण ह्याच्यामध्ये आता अळू टाकून घेणार आहे आणि आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। आपण अळू पहिली का घालतोय तर ह्याला थोडासा खाज येते, तर त्यामुळे पहिली आपल्याला अळू छान असं शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये, आणि त्याच्याबरोबरच आपल्याला आंबाड टाकायचं आहे, कारण कधी पण आपण अळू करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये आंबट अशी वस्तू टाकतो, तर तुम्ही चिंचेचा कोळ यूज करू शकतात किंवा आंबाड यूज करू शकतात। तर इथे आपण आंबाडांचा वापर केलेला आहे आणि हे आता आपण शिजवून घेणार आहे। तसं एक हे 5 मिनिटं आपण शिजून घेऊया। तर आता आपला अळू छान असा शिजलेला आहे बघू शकता, कलर सुद्धा चेंज झालेला आहे याचा आणि आंबाडे सुद्धा वाफवले गेले आहे। तर आपण या स्टेजला आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाणे, पण सुके शेंगदाणे सुद्धा यूज करू शकतो, ते आपण रात्रभर पाण्यात भिजून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा भाजी करू किंवा त्यात घालू शकतात। शेंगामधले शेंगदाणे यूज केले आहेत, तर आपण हे ऍड करून घेऊया। तर हे आता आपण मिक्स करून घेऊया। तर आता आपण ह्याच्यामध्ये ना जी भाजी शिजायला वेळ लागतो जशी कंदमुळं आहेत ती आपण ऍड करून घेणार आहे। हे आपले अळूचे मूळ म्हणू शकतात किंवा अरबी म्हणतात त्यांना, तर हे ऍड करून घेऊया। रतळ, कच्ची केळी हे आता आपण ढवळून घेऊया। त्याचबरोबर आपण जो माठ घेतला होता तो घालणार आहे आणि ह्याला पण आपण मिक्स करून घेऊया।
तसंच आपण एक शिटी दिलेली आहे मक्यांना आणि माठाच्या दांड्यांना. तर आता आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं याच्यामध्ये. पहिले आपण ही वाफेवर शिजून घेऊया आणि आता आपण याला झाकून ठेवूया. तर आता आपण एकदा ह्याला मिक्स करून घेऊया. भाजीचं आपलं स्वतःच पाणी सुटते त्यामुळे आपण पहिली पाणी ऍड नाही करत. आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीच्या भाज्या ऍड करणार आहे. सुरण, कंटोळी, कंटोळी आपण अर्धीच करून घेतली होती, तसंच भोपळा, कारली ही पण ऑप्शनल आहे. कारली आणि कंटोळी घातली तर छान अशी कडू आंबट तिखट अशी ही भाजी लागते. तसंच आपण शिराळी ऍड करतोय आणि भेंडी. वरून आपण मिरच्या ऍड करणार आहे. तर आपण इथे तीन मिरच्या घेतल्या होत्या, तुम्ही तुमच्या चवीनुसार एक किंवा दोन मिरच्या घेऊ शकता. आता आपण मके आणि माठाचे दांडे ज्यांना एक शिटी दिली होती ते आपण आता ऍड करून घेतो आहे. आपण आता सगळं मिक्स करून घेऊया. तर या भाजीला आपण वेगळे मसाले किंवा काही वापरत नाही. ह्याची आपली स्वतःचीच एक चव असते. शिवपंचमीच्या दिवशीच ह्याला एक स्पेशल अशी चव येते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आपण पुरेसं पाणी घातलेलं आहे आणि मके आपण वाफून घेतले होते. तर आता आपल्याला ही 30 ते 35 मिनिटं भाजी शिजून घ्यायची आहे. आपण याला झाकून ठेवूया. तर आता आपण सर्व भाज्या शिजत ठेवल्या आहेत. तर आता आपण एका मिक्सरमध्ये जे खोबरं घेतलं होतं ते आपण हे दरदरीत असं वाटून घेणार आहे. बारीक नाही करायचं आपल्याला, जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर आता आपण खोबरं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण एका साईडला भाजी ढवळून घेऊया. म्हणजे सगळी भाजी प्रॉपरली शिजते. तुम्ही बघू शकता पुरेसं पाणी आहे आपल्या इथे भाजीमध्ये आणि आपल्याला ही वाफेवरच आता अशी शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत हे पाणी आटत नाही आहे. आणि जर आपल्याला लागलं तर आपण मग ऍड करू पाणी, कारण ही भाजी पूर्ण अशी एकजीव व्हायला पाहिजे. तर आता आपली भाजी छान अशी वाफवली गेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे खोबरं वाटून घेतलं होतं ते घालणार आहे. त्याचबरोबर आपण मीठ घालणार आहे. आणि आपण हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अजून पण पाणी आहे कारण भाजीचं पाणी सुटते, त्यामुळे आपण जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नसतं. आपण हे मिक्स केलं म्हणजे मीठ सगळ्या भाजींना व्यवस्थित लागेल. तर बऱ्यापैकी आपल्या भाज्या आता शिजल्या आहेत. एक 20 मिनिटं आपल्याला लागणार आहे ही भाजी शिजायला. तर आपण झाकून ठेवूया. तर छान अशी आता आपली भाजी सुकत आली आहे. आपण एक मिक्स करून बघूया. पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. आणि आपली भाजी आता रेडी आहे. तर छान असं सगळं शिजलेलं आहे बघू शकता. आणि सुंदर असा रंग आलेला आहे आणि अरोमा सुद्धा खूप सुंदर येतो आहे याचा.
तर आता आपली भाजी रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हाही मी नवीन नवीन रेसिपीज किंवा ब्लॉग्स अपडेट करीन तर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन येतील. आणि ही रेसिपी या ऋषीपंचमीला तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.